कोयनेच्या वीज निर्मिती केंद्राच्या जलाशयाच्या डोंगरातून मोठी गळती होत असल्याचं समोर आलंय. धरणाचं पाणी ज्या ठिकाणावरून वीज निर्मितीला आणलं जातं त्या जलाशयाच्या डोंगरातून ही गळती होतीये, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. लेक टॅपिंग करून जे पाणी चिपळूणच्या बाजूनं वीज निर्मिती करण्यासाठी आणलं जातं त्या डोंगरावर पाण्याची गळती सुरू असल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान सर्ज वेल मधून हे पाणी झिरपत आहे, त्यामुळे वीज गृहाला, जलाशयाला किंवा डोंगराला कोणताही धोका नसल्याचं कोयना धरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. या विहिरीच्या स्तरीकरणाला थोड्या तडे गेलेले आहेत आणि या तड्यामधून थोडं पाणी झिरपून ते शेवटी इमर्जन्सी वॉल टनेल किंवा आपत्कालीन झडपद्वार भुयार येथे जातं आणि तिथून ते डोंगराच्या बाजूने वाहत बाहेर पडतं. त्यामुळे कदाचित घबराट पसरण्याची शक्यता आहे, पण तसं काहीच नाही आहे. हे पाणी केवळ 3 घनफूट प्रतिसेकंद यापेक्षा जास्ती प्रमाणात नाही आहे आणि कुठल्याही धरणाच्या किंवा वीजगृहाच्या उपांगांना किंवा त्यांच्या कॉम्पोनंटना कुठलाही धोका झालेला नाही आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24